उस्मानाबाद शहरालगत बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय. यामध्ये आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मृतदेह आढळल्यामुळे संशय व्यक्त होत आहे. कुणास काही माहिती असल्यास कळवण्याचं पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलंय. उस्मानाबाद शहरातील ग्रीनलँड आणि तेरणा अभियांत्रिकी कॉलेजची मध्ये ग्राउंडवरच कारचा बर्निंग थरार संध्याकाळच्या सुमारास पाहायला मिळालाय. या गाडीत तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे जळत्या गाडीत हा मृतदेह सापडल्यानं घातपात की इतर बाब याची चर्चा होत आहे. दरम्यान जळालेल्या गाडीत सापडलेला मृतदेह आणि गाडी मालकाची ओळख पटली असून गाडी जळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस या घटनाक्रमांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे व्हिडिओनुसार गाडीला पाठीमागून आग लागली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस विविध शक्यता तपासत आहेत. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत आणखी कोणास काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावं आणि ओळख गुप्त ठेवली जाईल असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी केलंय. अनंत साखरे, SBN मराठी, उस्मानाबाद. एक पब्लिक मध्ये त्यावेळी ते मेन रोड वर ट्रॅव्हल करत होते आणि कोइन्सिडेंटली ते व्हिडिओग्राफी इन्सिडेंट झालेले आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला मदत झाली. त्यांना काही धन्यवाद पण देतो आणि कोणालाही काही इन्फॉर्मेशन आहे तर आपण ते त्यांना शेअर करा. आणि असं नाही की पोलीस आहे तर काही भीती वाटत आहे. जी इन्फॉर्मेशन इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला मदत होईल तर डेफिनेटली यू आर वेलकम. आणि गरज आहे तर तुमच्या त्यामध्ये जे आयडेंटिटी आहे तो पण गोपनीय ठेवता येईल. त्याबद्दल कोणाही काही कोणालाही काही माहिती वगैरे आहे तर तुम्ही सिटी पोलीस स्टेशनला देऊ शकतो आणि ज्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये मदत होऊ शकतो.